गुड डे तुम्हाला सगळ्यांना. वादळामुळे आम्हाला यायला उशीर झाला. तुमचा वेळ फुकट तर नाही ना गेला आमच्यामुळे? आशा करतो तुम्हाला फार त्रास झाला नसेल. असं काही नाही आहे, हे नेहमीच आहे. आता तर याची सवयच झाली आहे. आणि तसं ही दुपार उत्तमच आहे मिस्टर धर्मबुद्धी. गावकरी तुमच्यावर अवलंबून आहेत, कारण तुम्ही दूर देशाहून आमच्यासाठी वस्तू घेऊन येता. त्या वस्तू आम्ही आजूबाजूच्या गावकऱ्यांना विकून आमचा उदरनिर्वाह करू शकतो. त्यामुळे तुमचं सगळं चांगलं हो हीच सदिच्छा व्यक्त करतो. मिस्टर धर्मबुद्धी, आतापर्यंत मला भेटलेल्यांपैकी तुम्ही सगळ्यात सज्जन आहात आणि सगळ्यात प्रामाणिक सुद्धा आहात. ओ हो, तुम्ही खूपच प्रशंसा करताय माझी कॅप्टन. अजिबात नाही, मी तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीत गावकऱ्यांना मदत करत असता. ते सगळे तुम्हाला अतिशय निस्वार्थी माणूस मानतात. माझी स्तुती केल्याबद्दल धन्यवाद. मला माहीत नाही हे खरंच योग्य आहे का. ते असो, आशा करतो की तुम्ही ते आणलं असेल जे आम्ही मागवलं होतं. अगदी नक्कीच, चला माझ्या बरोबर. धन्यवाद कॅप्टन, तुम्ही तुमचं वचन पाळलत. विकल्या जाणाऱ्या गोष्टींमधल्या सगळ्यात उत्तम दर्जाचा माल तुम्ही आणलाय. आता मी तुमची रजा घेतो. मी आशा करतो की तुम्ही योग्य तो नफा मिळवाल. आता पुढच्या वेळी नक्की भेटूया. 6 महिन्यांनंतर मी पुन्हा परत येईन. तुम्ही परत येण्याची मी वाट पाहिन. खूपच जुना दिसताय. मी तुला याचे फक्त 500 रुपये देऊ शकेन. काय ही किंमत? तर या चेनच्या किमतीच्या 10% सुद्धा नाहीये. अरे मूर्खा, तुला असं कशावरून वाटलं की ही चेन 5000 रुपयांची आहे? मी ही मागच्या वर्षीच विकत घेतली होती आणि त्यासाठी पूर्ण 5000 रुपये दिले होते. नक्कीच कोणीतरी तुला फसवलं आहे. हे अगदी अशक्य आहे. धर्मबुद्धी सारख्या विश्वासू माणसाने याबद्दल माझी खात्री पटवली होती. म्हणजे धर्मबुद्धीनं नक्कीच या व्यवहारातून मोठं कमिशन मिळवलं असेल. तुमची हिंमतच कशी होते त्यांच्याबद्दल असं बोलण्याची? ते या गावातील सर्वात विश्वासू व्यक्ती आहेत. मी तुझ्याशी सहमत आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, कदाचित त्याची बुद्धी भ्रष्ट सुद्धा झाली असेल. काय? धर्मबुद्धीनं सोनाऱ्याच्या खरेपणावर भरोसा आहे आणि तुम्हा दोघांपेक्षा माझा त्यांच्यावर जास्त विश्वास आहे. मी पैसे मिळवण्यासाठी त्यांचीच मदत घेईन. नाही नाही, अरे असं टोक गाठू नकोस. कदाचित मी एक चांगला पर्याय देऊ शकतो. जर मी तुला 2000 रुपये दिले तर? आता माझी खात्री पटली की तुम्ही मला फसवायला बघतात. माधवने मला तुमच्याबद्दल सावध केलं होतं, पण मी त्याचं ऐकलं नाही. त्याला त्याच्या दागिन्यांच्या किमतीपेक्षा फक्त अर्धी किंमत दिली होती तुम्ही. मी तुमच्याकडून फसला जाणार नाही आहे. निघतो मी, बसा तुम्ही इथेच. काय माहीत मी यांच्याकडे कशासाठी आलो. खोट आरडे कुठले तेव्हा यांना जरा सद्बुद्धी दे. बाबा, तुम्ही त्याच्याशी धर्मबुद्धीबद्दल असं का बोललात? गावकऱ्यांना त्याच्याबद्दल किती प्रेम आणि आदर आहे. पण तू त्याला सुरुवातीला फक्त 500 रुपये देण्याचं का बरं बोललास? अरे देवा, तुझ्या हे नक्कीच लक्षात यायला हवं होतं की ती माळ 5000 रुपयांपेक्षा जास्त किमतीची आहे. मी फक्त त्याला कितपत माहिती आहे तेच तपासत होतो. पण तुम्ही त्याच्या मनातला संशय पाहून मध्येच एकदम 2000 रुपयांपर्यंत भाव का चढवला तो? मी तर दिवस सत्कारणी लावण्याचा प्रयत्न करत होतो. तुझ्या हे लक्षात येते का की आपल्या दुकानात येणाऱ्या गिरायकांची संख्या अचानक कमी होऊ लागली? अरे देवा, मला खरंच काळजी वाटते. खरं आहे बाबा, हाच विचार माझ्याही मनात येऊन गेला. आपलं असंच सुरू राहिलं ना तर मग कठीणच आहे हो. माझ्याकडे एक युक्ती आहे. तू आणि धर्मबुद्धी शाळेतले मित्र आहात, त्याचा धंदा अगदी तेजीत चाललाय. तू त्याच्याशी बोलून तुम्ही भागीदारीत व्यवसाय करायला काय हरकत आहे? तो प्रामाणिकपणासाठी खूपच प्रसिद्ध आहे. तू त्याच्याबरोबर राहिल्यानं आपलं चित्र सुधारण्यासाठी नक्कीच मदत होईल. उत्तम कल्पना आहे बाबा, तो मला कधीच नकार देणार नाही.
मला एकदा त्याला भेटलंच पाहिजे. मी दोन मफलर ठेवलेत, तुम्ही जिथं जाताय तिथं थंडी असण्याची शक्यता आहे, ते नक्की वापरा. अगं देवकी, तू किती काळजी करतेस, मी व्यवस्थित राहीन अशी मी आशा करते, पण मला तुमचा सततचा प्रवास नाही आवडत. मग काय करणार, आपल्याला जगायचं तर आहे बरोबर ना. तुम्ही गावकऱ्यांबद्दलचा तुमचा दयाळूपणा थोडा कमी केलात ना तर आपण छान जगू. तुला माझा स्वभाव माहित आहे, आता या विषयावर आणखी चर्चा नको. जर एखादा गरजू असेल तर मी नुसता उभा राहून त्याला त्रास होताना पाहू शकत नाही. पैसा साठवून काय फायदा, तो गरजूंसाठी वापरला गेला पाहिजे. हो हो, जर सगळ्यांनी तुमच्या सारखा विचार केला ना तर हे जग नक्कीच सुधारायला मदत होईल. देवकी, दुसऱ्यांच्या वागण्याबद्दल का विचार करतेस, आपण आपल्याच वागण्याचा विचार करूया. अरे ये ये माझ्या मित्रा, ये ना ये. नमस्कार वहिनी, काय म्हणतोयस माझ्या मित्रा? मी निघतोय आता, कदाचित पुढच्या तासाभरातच. मी तुझ्यासाठी काही करू शकतो का? मित्रा, मी तुझ्या बरोबर प्रवासात आलो आणि पुढे तुझ्या व्यवसायात भागीदार झालो तर तुझी काही हरकत तर नाही ना? हो हो हो, मला तर खूपच आनंद होईल तुला माझा भागीदार करून घेण्यात. आपण जो माल घेऊ त्याची अर्धी किंमत मी देईन आणि मग होणारा नफा आपण दोघे समप्रमाणात वाटू. मी तर आधीच सामान विकत घेतलंय आणि सध्या मला पैशांची गरज नाहीये. आता आपण वस्तू विकूया आणि योग्य नफा मिळवूया. नाही नाही नाही, मी म्हणतो मालासाठी अर्धी किंमत द्यावीच मी. अरे मित्रा, मला सध्या भागीदाराची गरज अजिबात नाहीये, पण मला तुला मदत करायला नक्की आवडेल, जेणेकरून तू भविष्यात स्वतः काहीतरी सुरू करू शकशील. म्हणूनच पैसा या बाबतीमध्ये आणू नकोस. तू खरंच खूप मदत करणार आहेस मित्रा. मी माझं सामान बांधून एका तासात परत येतो. हा, आपण एकत्रच निघूया काय? आपण इथे थोडा वेळ विश्रांती घेऊया, ही जागा खूपच सुरक्षित आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत आपण घरी पोचायला हवं. माझ्या अपेक्षेपेक्षा लवकरच वस्तू विकल्या गेल्या. खरं तर देवकी खूपच आश्चर्यचकित होईल मला एवढ्या लवकर पाहून. हा तुझाच पायगुण आहे माझ्या मित्रा. तुझ्याबद्दल लोकांचं प्रेम आणि आदर हेच वस्तू लवकर विकल्या जाण्यामागचं खरं कारण आहे रे. माझा पायगुण वगैरे काही नाही. हा हा, माझी खात्री आहे या बाबतीत. असो ते, आपण थोडा वेळ विश्रांती घेऊ, आपल्याला लवकर निघायचं आहे. आणि मनात पापबुद्धीबद्दल कोणतीही शंका नसल्यानं धर्मबुद्धी लगेच शांतपणे झोपी गेला. पण पापबुद्धी मात्र सगळे पैसे स्वतःलाच कसे मिळतील याचा विचार करू लागला आणि लगेचच त्याच्या लोभी मनात वाईट विचार आला. लवकर उठलास तू, तुला विश्रांती मिळाली ना? हो हो, झाली ना. मित्रा, मी काहीतरी सुचवू का? सांग ना. आपण सगळे पैसे या झाडात लपवून ठेवायला काय हरकत आहे, जेव्हा गरज भासेल तेव्हा इकडे येऊन आपण ते घेऊ शकतो. पण असं का करायचं? हे बघ माझ्या प्रिय मित्रा, गरजू माणसांना तिथल्या तिथे पैसे काढून देण्याची तुला आधीपासूनच सवय आहे. अरे तो तर माझा स्वभाव आहे, मी त्या बाबतीत देवकीचंही काही ऐकत नाही. मला मान्य आहे तू हे खूपच प्रतिष्ठेचं काम करतोयस, पण त्या गावकऱ्यांना त्याची जाण आहे का सांग? तुला काय म्हणायचं आहे? मी तुला गावातल्या सगळ्यांना मदत करताना पाहिलेलं आहे, पण त्यांना त्याची काही किंमत आहे? पण यावेळी तू लोकांना असं भासव की तुझ्याकडचे सगळे पैसे हरवलेत. आपण काहीतरी कारण शोधून काढू. मग आपण पाहू की कोणी तुझ्यासाठी मदतीचा हात पुढे करणारा आहे का ते. नक्कीच, असे खूप जण असतील. हे तुझं मत झालं रे, मी पैज लावून सांगतो हे असं नाही. चल आपण गावकऱ्यांची परीक्षा घेऊ, जर ते तुझ्या सांगण्याप्रमाणे वागले ना तर मी त्यांच्या समोर नतमस्तक होईन, आणि जर ते माझ्या अपेक्षेप्रमाणे तुझ्याशी वागले ना तर मी आहेच तुला वाचवायला.
तुझं कुटुंबही तुला मदत करेल काय? ठीक आहे माझ्या मित्रा, मला तुझी खात्री पटवून द्यायची आहे की आपले गावकरी खूपच चांगले आहेत. फक्त याच गोष्टीसाठी मी तुझ्या कल्पनेशी सहमत आहे. छान, आता चल पैसे इथे पुरून ठेवू आपण. आधी मला खड्डा खणू दे. बाबा मी परत आलोय. या या, काय म्हणताय, बहुतेक तुमचा प्रवास अगदी यशस्वी झालाय. तर अगदी माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त. आपण जर आता घाई केली ना तर आपल्याला खजिना मिळेल. काय म्हणताय? त्या मूर्ख माणसाने माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला. आता ते आपल्यावर आहे की आपण पैसे चोरून त्याच्यावर आळा आणू शकतो. माझ्या मित्रा, मला माफ कर, एवढ्या लवकर तसदी दिली तुला. मी थोडासा संकटात आहे रे. काय झालं माझ्या मित्रा? काय सांगू तुला, माझ्या बाबांना काही पैशांची अत्यंत गरज आहे, जुन्या कौटुंबिक समस्या दूर करायला. म्हणून मला काही पैसे हवे होते रे. नक्कीच माझ्या मित्रा, तुला किती पैसे हवेत? जर आपण झाडाखाली लपवलेल्या पैशांमधला माझा हिस्सा मी घेतला तर तुला चालेल ना? म्हणजे त्याबद्दल मला तू जरा माफ कर. हा, तू त्या ठिकाणी जाऊन त्या झाडाखालचे तुझ्या गरजे एवढे पैसे घेऊ शकतोस. आता तुझ्या परवानगीशिवाय मी कसं करणार हे रे? जर तू माझ्या बरोबर तिथे आलास तर आपण पैशाची वाटणी योग्य करू शकू, नाही का? बर, मला थोडा वेळ दे, मी लगेच तयार होऊन येतो आणि मग निघूया आपण. पण पैसे कुठे आहेत? हा प्रश्न तू मला विचारतोयस? माझ्या मते तूच म्हणाला होतास की ही जागा सुरक्षित आहे. खरंच सुरक्षित होती. माझ्या मते कोणीतरी आपल्याला पैसे लपवताना नक्कीच पाहिलं असणार आणि आपण गेल्यावर त्याने लगेच ते सगळे पैसे पळवले असणार. छान गोष्ट रचलीस, पण मी मात्र यावर विश्वास ठेवू शकत नाही. काय म्हणायचंय तुला? जर तुला सगळ्या पैशाची गरज होती तर मी तुला त्या आनंदाने दिले असते रे. पण तू मला फसवलेला आहेस. तुला फसवलंय? मी कधीही कुणाला फसवण्याचा विचारही करू शकत नाही. काय हे पापबुद्धी, तू मला नीट ओळखतोस. मला वाटलं होतं मी ओळखतो, पण दुर्दैव मी खरंच चूक केलीय. ह्या सगळ्या पैशांचा आळ तू माझ्यावर आणतोयस. नीट आठव, पैसे इथे लपवण्याबद्दल तूच मला सांगितलं होतंस. माझा त्याच्याशी काही संबंध नाही, ती तर तुझीच कल्पना होती. काय असो, आता बघू पंचायत या सगळ्या प्रकाराबद्दल काय निर्णय देते ते. तू एवढा गंभीर झालायस? अगदी नक्की आहे. चोर तो चोर आणि वर परत शिरजोर. धर्मबुद्धीला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि त्याने ह्याला बरोबर नेलाय, पण त्याने स्वतःच उलटून त्याच्यावरच उलटा आळ घातलाय. कदाचित धर्मबुद्धी जितका चांगला दिसतो तितका नसावा. जो माणूस वरून चांगला दिसतो ना तो आतून बऱ्याचदा वाईटच असतो, ऐकलास? शांत राहा, शांत राहा. मी काय सांगणार, मी प्रामाणिक आहे आणि मला माहित नाही पैसे कुठे हरवलेत ते. म्हणजे तू हे मान्य करतोयस की तुम्ही दोघांनीच पैसे लपवून ठेवले होते? नक्कीच, आम्ही दोघांनी पैसे लपवले होते आणि पापबुद्धीनेच मला तसं सुचवलं होतं. नाही, मी तसं काही नाही केलं. मान्यवर, तो मला म्हणाला मला गावकऱ्यांची परीक्षा घ्यायची आहे ज्यांना मी नेहमी गरज लागल्यावर मदत करतो, म्हणून त्याने मला पैसे लपवायला प्रवृत्त केलं. तो खोट बोलतोय. हाच आहे तो, यालाच गावकऱ्यांच्या चांगुलपणाची परीक्षा घ्यायची होती आणि म्हणून त्याने मला सांगितलं. अरे खोटारड्या, देव जाणतो की मी बोलतोय ते सत्य आहे. आता हा देवाला मध्ये आणतोय, त्याच्या मदतीने मला फसवतोय. खूपच हुशार आहेस. थांबवा आता सगळं, तुम्ही एकमेकांविरुद्ध बोलत आहात आणि तुमच्याकडे पुरावा काहीच नाहीये. धर्मबुद्धी प्रामाणिकपणाबद्दल प्रसिद्ध आहे आणि कोणताही साक्षीदार मिळाल्याशिवाय धर्मबुद्धीला दोषी मानता येणार नाहीये. पण इथे साक्षीदार आहे. काय? कोण?
तेच ते वडाचं झाड ज्याच्या खाली आम्ही पैसे लपवले होते. म्हणजे झाड साक्षीदार बनणार आहे काय? हे शक्य होऊ शकत का? तो तर वेड्यासारखं बोलतोय. हे खरोखर आश्चर्यकारक आहे. शांतता शांतता. हे सगळं अगदी आश्चर्यकारक आहे. मी असलं कधी पूर्वी सुद्धा ऐकलेलं नाहीये. मग आता तुम्ही कधी न पाहिलेलंच पाहणार आहात. मला खात्री आहे की मला न्याय मिळणारच. असं जर असेल तर आपण सगळ्यांनी त्या वडाच्या झाडापाशी जाऊन खरं काय ते पाहूया. आता आपण इथे आलो आहोत. पाप बुद्धी, बोलाव तुझ्या साक्षीदाराला. हे आदरणीय झाडा, मी इथे तुझ्याकडे न्याय मागायला आलो आहे. तू इथे हजारो वर्षांपासून उभा आहेस गरजू प्रवाशांना शांतता सावली देण्यासाठी, आणि तुझ्या याच मायेच्या छायेखाली एका माणसाकडून गुन्हा घडला आहे जो आता स्वतःला निर्दोष म्हणून घेत आहे. आता तुझेच शब्द फक्त या गोष्टीतलं सत्य समोर आणतील. कृपा कर, कृपा कर, मला वाचव यातून. आता झाड कसं बोलणार? तो वेडा झालाय. मला हे आधीच माहिती होत. शांत राहा मूर्खांनो, मी तरी ते मदतीसाठी आणि प्रवाशांच्या सावलीसाठी उभा आहे. खूप वर्षांपासून इथं गुन्हा घडला माझ्या डोळ्या देखत, आणि आता मी जे उघडकीला आणेन त्यामुळे एका गरीबाला नक्की न्याय मिळेल. धर्मबुद्धी आणि पापबुद्धीनं इथं पैसे लपून ते दोघं निघून गेले, पण धर्मबुद्धी रात्री परत आला आणि पैसे घेऊन गेला. तोच खरा दोषी आहे. पापबुद्धी तर या सगळ्याच्या बाबतीत एकदम निर्दोष आहे. धर्मबुद्धीलाच त्याची योग्य शिक्षा मिळायला हवी, तरच योग्य न्याय निवाडा होईल. शांतता शांतता. आता सत्य बाहेर पडलेलं आहे. धर्मबुद्धी, तुला या चमत्काराबद्दल काही म्हणायचंय का? आता हा चमत्कार तर घडला आहेच. झाडच प्रत्यक्ष बोललं आहे. देवदूतच जणू इथे येऊन प्रत्यक्ष बोललं आहे. जर तुम्ही मला 5 मिनिटं दिलीत तर मी आणखी एक चमत्कार घडवेन. आता बघू तू स्वतःला या प्रसंगातून कसं बाहेर काढतोस ते. पापबुद्धी, जो गुन्हा करतो तोच त्या गुन्ह्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. प्रामाणिक माणूस सहज प्रसंगाला सामोरा जातो. माझ्या प्रिय मित्रांनो, सत्य तर तुमच्या समोरच आहे. आता दुर्बुद्धी, तू तिथं काय करतोयस? हा तर झाडाचा आत्माच वाटतो आहे. पापबुद्धीने तर या सगळ्याची आधीच आखणी केली होती, पण त्याच्या दुर्दैवाने माझ्या नजरेत ते सगळं आलं. पापबुद्धी, या सगळ्याचा अर्थ काय आहे? तू फक्त पैसेच चोरले नाहीस तर एका प्रामाणिक दयाळू माणसावर आळ घेतला आहेस. जर त्याची सत्सद्विवेक बुद्धी जागृत नसती तर आम्ही त्यालाच दोषी ठरवून मोकळे झालो असतो. तुझा गुन्हा अक्षम्य आहे. आता तू या गावात राहण्याचा हक्क गमावला आहेस. मी तुला हुकूम करतो की तू तुझ्या कुटुंबासह आता हे गाव सोडून निघून जा. आमच्या गावात गुन्हेगारांना अजिबात थारा नाही. नाही, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमच्या निर्णयात फेरबदल करावा. तो माझा मित्र आहे, आणि हो, तो हावरट आहे, आणि तो बऱ्याच चांगल्या लोकांशी असाच वागला आहे.
जर त्याला त्याची चूक लक्षात आली असेल तर तेच पुष्कळ आहे, आणि मला माझा नफा त्याच्या बरोबर वाटून घेण्यात खूपच आनंद होईल।